सध्या राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय। राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। हाती आलेली पिके या परतीच्या पावसाने वाया गेलेत। परतीच्या पावसाने झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। गुलाब जीवने वय 24 वर्ष असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। बीड पाठोपाठ परभणी जिल्ह्यातही एका तरुण शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे। परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीन पिकाचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे। तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे 2.5 एकर शेती आहे। या शेतीत त्यांनी सोयाबीन लावलं होतं, मात्र परतीच्या पावसानं हे सोयाबीन वाया गेलं। त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेलं कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे।